Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande and today we are going to learn clause, its meaning and its types. Hoy mitranno, aaj apan clause manje kay, tyache vegvegle prakar konte ani tyanchi kahi udaharane yacha abhyas karnar ahot. Mitranno, पुष्कळजणांना क्लॉज हे फार कन्फ्युजिंग वाटतं. क्लॉज हा प्रकार थोडा किचकट वाटतो. कधी कधी ते बरोबरही असतं. त्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक गोष्ट समजून घेत नाही. या क्लॉजचे जर सुटे सुटे भाग आपण समजून घेतले तर क्लॉज तुम्हाला समजायला काहीच वेळ लागणार नाही. बरेचदा क्लॉज हा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. मग त्याही वेळेस आपल्याला त्या क्लॉजची अनेक नावे पाहून किंवा त्या क्लॉजची अनेक नावे ऐकून आपल्याला गोंधळायला होतं. आपण बुचकळ्यात पडतो की यार नेमकं हे मेन क्लॉज कोणता आहे, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता आहे आणि ते काय काय असं थोडंसं जरा कन्फ्युजिंग होतं. मग त्यामुळं आपण काय करूयात, क्लॉज म्हणजे नेमकं काय आहे, क्लॉज कशाला म्हणतात त्याचं काही उदाहरणं बघूयात. मग त्या उदाहरणामध्ये वेगवेगळे क्लॉज कोणते ते बघूयात, क्लॉजचे प्रकार बघूयात आणि त्यांची देखील काही उदाहरणे बघूयात. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे मी हे सगळं तुम्हाला बोर्डवरती समजून सांगणार आहे. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण थोडं व्यवस्थितशीर बघूयात क्लॉज म्हणजे काय, अर्थात त्याचा अर्थ आणि त्याचे प्रकार. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूयात क्लॉज म्हणजे काय. फ्रेंड्स, क्लॉज मीन्स अ ग्रुप ऑफ वर्ड्स हॅविंग कम्प्लीट ऑर इनकम्प्लीट मीनिंग. एकेका शब्दाकडे लक्ष द्या. तुम्हाला क्लॉज जर समजून घ्यायचा असेल तर बघा, मी परत एकदा हीच व्याख्या सांगतो. Clause means a group of words having complete or incomplete meaning. आता मराठीमध्ये बघूयात. जो शब्द समूह वाक्याचा एक भाग असतो व ज्याला कर्ता व क्रियापद असते त्याला clause असे म्हणतात. म्हणजेच मराठीमध्ये त्याला उपवाक्य असे म्हणतात. मी परत एकदा सांगतो, तुम्ही या वाक्याकडे बघा. जो शब्द समूह वाक्याचा एक भाग असतो, म्हणजे हे एक वाक्य दिलेलं इथून ते इथपर्यंत. जो शब्द समूह वाक्याचा एक भाग असतो व ज्याला कर्ता व क्रियापद असते त्याला उपवाक्य असे म्हणतात, म्हणजेच क्लॉज असं म्हणतात. आता साध्या काळाचे म्हणजे साध्या वाक्याचे मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य बनविण्यासाठी उपवाक्य वापरतात. म्हणजेच साध्या वाक्याचे मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य बनविण्यासाठी उपवाक्य वापरतात, म्हणजे क्लॉज वापरतात. आता साधे वाक्य म्हणजे काय, तर स्टेटमेंट. म्हणजे स्टेटमेंटचं जर कॉम्प्लेक्स सेंटेन्स करायचं असेल किंवा स्टेटमेंटचं जर कंपाऊंड सेंटेन्स करायचं असेल तर क्लॉज वापरतात. आता मित्रांनो, मी तुम्हाला क्लॉजचे प्रकार सांगतो. आता हा भाग बघितला आपण, क्लॉज मीनिंग, मीनिंग म्हणजे अर्थ, अर्थ सांगितला मी तुम्हाला. आता ह्या क्लॉजचा हा ट्री डायग्राम आहे. क्लॉजचे दोन मुख्य प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत, एक मेन क्लॉज आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज. आता याला तीन चार नावानं ओळखल्या जातं हा क्लॉज. क्लॉज म्हणजे उपवाक्य, पण या उपवाक्याचे परत दोन प्रकार आहेत. कोणकोणते, मेन क्लॉज त्यालाच आपण प्रिन्सिपल क्लॉज म्हणतो किंवा त्यालाच आपण इंडिपेंडंट क्लॉज म्हणतो आणि त्यालाच आपण ऑर्डिनेट क्लॉज असं देखील म्हणतो.
आता मराठीमध्ये मेन क्लॉज म्हणजे काय? मुख्य उपवाक्य किंवा प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे ते सुद्धा मुख्य उपवाक्य, इंडिपेंडंट क्लॉज म्हणजे स्वतंत्र उपवाक्य आणि ऑर्डिनेट क्लॉज म्हणजे सुद्धा प्रधान उपवाक्य. म्हणजे थोडक्यात क्लॉजला क्लॉजचे दोन प्रकार आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. पण मेन क्लॉजला काय काय म्हणतात? मेन क्लॉजला प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतात किंवा इंडिपेंडंट क्लॉज असं म्हणतात किंवा ऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. तर मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? त्याला म्हणतात मुख्य उपवाक्य किंवा स्वतंत्र उपवाक्य किंवा प्रधान उपवाक्य, अशी मराठीमध्ये त्याला नावं आहेत. आता याचा दुसरा प्रकार बघूयात. दुसरा प्रकार काय आहे? सबऑर्डिनेट क्लॉज किंवा त्यालाच आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. आता डिपेंडंट क्लॉज म्हणजे काय? तर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात डिपेंडंट क्लॉजला? गौण उपवाक्य. याला म्हणायचं गौण उपवाक्य. सबऑर्डिनेट क्लॉज किंवा डिपेंडंट क्लॉजला गौण उपवाक्य म्हणतात किंवा याला परावलंबी उपवाक्य असं देखील म्हणतात. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे गौण उपवाक्य किंवा डिपेंडंट क्लॉज म्हणजे डिपेंडंट क्लॉजला परावलंबी उपवाक्य असं देखील म्हणतात. म्हणजे हे दोन्ही एकच आहे. जसे हे चारही एकच आहे तसे हे दोन्ही एकच आहेत. आता मी तुम्हाला मेन क्लॉजचा अर्थ सांगितला. आता ह्याची व्याख्या बघूयात. तुम्हाला मी व्याख्या देखील सांगितली की ज्या उपवाक्याचा स्वतंत्र अर्थबोध होतो त्याला मुख्य उपवाक्य म्हणतात. आता तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉजची व्याख्या सांगायची राहिलेली आहे. ज्या उपवाक्याचा स्वतंत्रपणे अर्थबोध होत नाही त्याला गौण उपवाक्य अर्थात सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. अशा वाक्यांचा म्हणजे अशा उपवाक्यांचा असं म्हणावं लागेल, अशा उपवाक्याचा पूर्ण अर्थ बोध होण्यासाठी दुसऱ्या उपवाक्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणून याला डिपेंडंट क्लॉज किंवा परावलंबी उपवाक्य असं म्हणतात. मित्रांनो, आता इथं मी एक वाक्य घेऊन दाखवलेलं आहे. आता या एका वाक्यामध्ये दोन्ही उपवाक्य दिलेले आहेत. एक मेन क्लॉज दिलेले आहे आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज दिलेले आहे. मेन क्लॉज म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे की याचा स्वतंत्रपणे पूर्ण अर्थबोध होतो. याचा अर्थबोध होण्यासाठी याला इतरांवर अवलंबून राहायची गरज नाही. बघा, इफ इट इज रेनिंग वी विल नॉट गो फॉर अ वॉक. आता हे जे आहे निळ्या शाईमध्ये अंडरलाईन केलेलं वी विल नॉट गो फॉर अ वॉक हे मेन क्लॉज आहे किंवा प्रिन्सिपल क्लॉज आहे किंवा इंडिपेंडंट क्लॉज आहे किंवा ऑर्डिनेट क्लॉज आहे. म्हणजे हे प्रधान उपवाक्य आहे कारण याचा स्वतंत्रपणे पूर्ण अर्थबोध होतो. याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी याला इतरांवर अवलंबून राहायची आवश्यकता नाही. परंतु याच वाक्यामधलं हे जे काळ्याशाईनं अंडरलाईन केलेलं जे वाक्य आहे इफ इट इज रेनिंग, याचा स्वतंत्रपणे पूर्ण अर्थबोध होत नाही. वी विल नॉट गो फॉर अ वॉक, आम्ही फिरायला जाणार नाही. परंतु याचा काय अर्थ होतो? इफ इट इज रेनिंग, जर पाऊस पडत असेल तर, जर पाऊस पडत असेल याचा पूर्ण अर्थबोध होत नाही. अर्थ थोडा होतो परंतु पूर्ण अर्थबोध होत नाही, म्हणजे पूर्ण अर्थ समजत नाही. याचा जर अर्थ पूर्ण आपल्याला समजायचा असेल तर याला प्रधान उपवाक्यावर म्हणजे मेन क्लॉजवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतात आणि याला प्रिन्सिपल क्लॉज म्हणतात. मित्रांनो, मी परत एकदा सांगतो की ज्या उपवाक्याचा स्वतंत्रपणे पूर्ण अर्थबोध होतो त्याला मेन क्लॉज असं म्हणतात आणि ज्या उपवाक्याचा स्वतंत्रपणे अर्थबोध होत नाही त्याला सबऑर्डिनेट क्लॉज असे म्हणतात. मेन क्लॉज किंवा प्रिन्सिपल क्लॉज म्हणजे हे आणि हे सबऑर्डिनेट क्लॉज, ठीक आहे. आता आपण हे दोन्ही वाक्य मी तुम्हाला समजून सांगितले, हे आहे मेन क्लॉज आणि हे आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मित्रांनो, आता हे जसं मी तुम्हाला दोन प्रकार सांगितले मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज, तसं सबऑर्डिनेट क्लॉजचे पुन्हा तीन प्रकार आहेत.
कोणकोणते? एक नाउन क्लॉज, दुसरा ऍडजेक्टिव क्लॉज आणि तिसरा ऍडव्हर्ब क्लॉज. कन्फ्यूज होऊ नका. मी पुनश्च एकदा सांगतो की आज आपण क्लॉज शिकत आहोत. क्लॉजचे दोन प्रकार आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. त्यालाच मेन क्लॉजलाच प्रिन्सिपल क्लॉज असं म्हणतात, मेन क्लॉजलाच इंडिपेंडंट क्लॉज असं म्हणतात आणि मेन क्लॉजलाच ऑर्डिनेट क्लॉज असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे सबऑर्डिनेट क्लॉज, त्याला डिपेंडंट क्लॉज असं देखील म्हणतात. आणि यांचे परत तीन उपप्रकार आहेत, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज. आता तुम्ही म्हणणार, सर हे आम्ही कसं ओळखायचं किंवा दिलेलं वाक्य, आता हे तर तुम्ही सांगितलं, हे कसं ओळखायचं आणि हे कसं ओळखायचं, म्हणजे हे कसं ओळखायचं आणि हे कसं ओळखायचं, परंतु हे आम्ही कसं ओळखणार की दिलेलं वाक्य म्हणजे दिलेलं उपवाक्य, दिलेले उपवाक्य हे नाउन क्लॉज आहे का ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे की ॲडव्हर्ब क्लॉज आहे, हे आपण कसं ठरवायचं किंवा आपण कसं ओळखायचं? मित्रांनो, त्यासाठी एक अतिशय सोपा नियम आहे. समजा जर नाउन क्लॉज असेल तर ते नाउन क्लॉज काढून टाकायचं आणि त्या जागी नाउन वापरा, ते सोपं आहे, ते नाउन क्लॉज असेल. जर ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल तर ऍडजेक्टिव्हच्या ऐवजी ऍडजेक्टिव्ह क्लॉज वापरा. जर ऍडव्हर्ब क्लॉज असेल तर ऍडव्हर्ब काढायचं आणि ऍडव्हर्ब क्लॉज वापरायचं. थोडक्यात काय, तर आपण नाउन क्लॉजच्या ऐवजी नाउन वापरा, ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या ऐवजी ऍडजेक्टिव्ह वापरा आणि ऍडव्हर्ब क्लॉजच्या ऐवजी ऍडव्हर्ब वापरा. आता मी तुम्हाला हे वाक्य समजून सांगतो. समजून सांगितल्यानंतर तुम्हाला अजून एकदा व्यवस्थित लक्षात येईल. बघा, बट आय डोंट नो द आन्सर. आता हे आन्सर हे काय आहे? नाउन आहे, नाउन म्हणजे नाम. बट आय डोंट नो द आन्सर, मग याच्यामध्ये आपल्याला नाउन क्लॉज वापरायचं आहे. नाउन काढून टाकून तिथं काय वापरायचं? नाउन क्लॉज. बट आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट. आता हे व्हॉट दे वॉन्ट जे आहे हे आहे नाउन क्लॉज, परंतु आन्सर हे काय आहे? नाउन आहे. मित्रांनो, कदाचित या ठिकाणी तुम्हाला हे एवढं स्पष्ट होणार नाही, कारण मी आज फक्त हे वरवरचं सांगतोय. मी नाउन क्लॉज स्वतंत्रपणे शिकवणार आहे, ऍडजेक्टिव्ह क्लॉज स्वतंत्रपणे शिकवणार आहे आणि ऍडव्हर्ब क्लॉज देखील स्वतंत्रपणे शिकवणार आहे, याचे तुम्हाला स्वतंत्र व्हिडिओज मिळतील. आता बघा, ही टोल्ड अस अ फनी स्टोरी. आता याच्यामध्ये फनी काय आहे? तर ऍडजेक्टिव्ह आहे. कशी स्टोरी सांगितली? मजेदार स्टोरी सांगितली. मग ऍडजेक्टिव्ह काढून आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज वापरू शकतो. ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज फनी. आता आपल्याला काय करायचं आहे? ऍडजेक्टिव्ह क्लॉज काढायचा आणि त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह वापरायचं आहे, म्हणजे आपल्या लक्षात येतं की बा ह्या ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ही टोल्ड अस अ स्टोरी दॅट वॉज फनी. आता हे फनी आणि दॅट वॉज फनी हे एकच आहे. फक्त याच्यामध्ये फरक काय की इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेलं आहे आणि त्या ऍडजेक्टिव्हच्या ऐवजी आपण इथं ऍडजेक्टिव्ह क्लॉज वापरलेलं आहे, ठीक आहे. दे वेंट अवे. आता यामध्ये अवे हे काय आहे? ऍडव्हर्ब आहे, पण त्याच्यासाठी हा ऍडव्हर्ब क्लॉज आलेला आहे. दे वेंट वेन यू आर टॉकिंग टू युअर फ्रेंड. आता अवे हे ऍडव्हर्ब आहे, परंतु हे जे एवढं दिलेलं आहे हे ऍडव्हर्ब क्लॉज आहे. थोडक्यात मी इथं समजून सांगताना तुम्हाला सांगितलं की आपण नाउन क्लॉज किंवा ऍडजेक्टिव्ह क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉज कसं ओळखायचं, तर सोपं आहे. नाउन क्लॉजच्या ऐवजी नाउन वापरा, ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या ऐवजी ऍडजेक्टिव्ह वापरा आणि ऍडव्हर्ब क्लॉजच्या ऐवजी ऍडव्हर्ब वापरा. तुम्हाला परीक्षेमध्ये असं वाक्य नाही देणार, परीक्षेमध्ये अशा प्रकारचं वाक्य देतील. हे दिलेलं आहे, बट आय डोंट नो व्हॉट दे वॉन्ट, हे नाउन क्लॉज काढायचं आणि तिथे नाउन वापरायचं, मग समजायचं की बा हे नाउन क्लॉज आहे. हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज काढायचा, त्याच्या ऐवजी ऍडजेक्टिव्ह वापरायचं, तुमच्या लक्षात येऊन जाते की हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे ऍडव्हर्ब क्लॉज काढायचं, त्याच्याऐवजी ऍडव्हर्ब वापरायचं आणि तुमच्या लक्षात येऊन जातं की हे ऍडव्हर्ब क्लॉज आहे. मित्रांनो, हे फार पटकन येण्यासारखं नाही आहे, तुम्हाला थोडा सराव करावा लागेल. तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ही ट्रिक सांगितलेली आहे. नाउन क्लॉज तुम्ही वापरून बघायचं, मग नाउन आहे का? हा जमतगड आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज
त्याच्याऐवजी ॲडजेक्टिव वापरता येतं का? हो, जमतगड्या. हे काय आहे? ॲडवर्ब क्लॉजच्या ऐवजी ॲडवर्ब वापरता येतं का? तर हो, जमतगड्या. असं करून तुम्हाला ते बघावं लागेल. कधी चुकेलही तुमचं, तुम्ही कधी नाऊनच्या ऐवजी ॲडवर्ब वापरताल, कधी ॲडजेक्टिवच्या ऐवजी नाऊन वापरताल. पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सगळे डिटेल समजून सांगेल, त्यावेळेस तुम्हाला अजून हे चित्र अधिक स्पष्ट होईल, कारण हे सगळे एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येणार नाही. मित्रांनो, आज मी तुम्हाला क्लॉज म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि त्याचे प्रकार समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला सांगितलं मी क्लॉजचे दोन प्रकार आहेत, मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचे परत तीन प्रकार आहेत, नाऊन क्लॉज, ॲडजेक्टिव क्लॉज आणि ॲडवर्ब क्लॉज. तर अशा प्रकारे आपण क्लॉज म्हणजे काय, क्लॉजचे प्रकार पाहिले, त्यांचे काही उदाहरणं बघितले आणि त्या योगे तुम्हाला मी काही स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला. फ्रेंड्स, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. या बद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका, प्रश्न, अडीअडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला कळवा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.